क्षेत्रीय सुरक्षितता स्थैर्य आणि संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी भारत आफ्रिकी देशांबरोबर यापुढेही काम करत राहील असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते आज पुण्यात पहिल्या भारत आफ्रिका लष्कर प्रमुखांच्या परिषदेत बोलत होते. भारत आफ्रिका संबंधांमुळे विकसनशील देशांच्या आकांक्षांना अधिक प्रतिसाद देणारी बहुआयामी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यास चालना मिळेल असं ते म्हणाले. आफ्रिकन कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षा गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आमंत्रित केलं. भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांना अनेक शतकांचा समृद्ध इतिहास आहे असं ते म्हणाले. या परिषदेला भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी देखील संबोधित केलं. भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांना दहशतवादाचा समान धोका असल्याचं ते म्हणाले. भारताच्या आर्थिक विकासात संरक्षण उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं. सैन्य दलाची क्षमता वाढवण्यासाठी सहभागी राष्ट्रांनी संयुक्त सैन्य सराव आयोजित करण्यावर त्यांनी भर दिला.